भाजप युवा मोर्चाचे मालेगावचे यांनी काकांना जाहीर पाठिंबा या ठिकाणी दिलेला आहे. जिल्हा उपाध्यक्ष आहे संदीप आयराव साहेब, दोन मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. सन्मान्य व्यासपीठ, व्यासपीठावरील सन्मानित सर्व मान्यवर आणि माझ्या लाडक्या दावाडी करांनो, मी प्राध्यापक संदीप आयराव, जिल्हा मोर्चा उपाध्यक्ष भाजपा, या सभेच्या माध्यमातून आदरणीय बंडू काका बच्चव यांना मी माझ्या सुविवेक बुद्धीने आणि सर्व विचारपूर्वक श्रद्धेने शुद्ध हेतूने बंडू काकांना जाहीर पाठिंबा देतो आहे. बंडू काकांना निवडून का द्यायचं याच्यासाठी माझं स्वतःचं एक आत्मचिंतन आहे की बंडू काका असे एकमेव व्यक्ती आहेत, 1967 ला जेव्हा दाभाडी मतदारसंघ निर्माण झाला तेव्हापासून नंतर 4 पर्यंत 37 वर्षे एका घराण्याकडे, नंतर 4 पासून 20 पर्यंत एका व्यक्तीकडे सत्तेचं हे समीकरण चालत आहे. आता परिवर्तन पाहिजे आहे आणि हे परिवर्तन मालेगाव तालुक्यातील 380,199 मतदारांनी करणं गरजेचं आहे. मालेगावातील 352 बूथमध्ये मतदार केंद्रांमध्ये बंडू काका यांचं मतदान नक्कीच होणार आहे. अनुक्रमांक 11 रिक्षा या निशाणी समोर आपला बहुमूल्य जो घटनेने दिलेला सर्वोच्च अधिकार आहे तो वापरून बंडू काकांना 380,199 मतदारांनी भरघोस मतांनी मतदान करावं आणि माझी सर्व मतदार राजा बंधू भगिनींना विनंती आहे की 100% मतदान करा. सर्वांनी मतदानाला जा, विस्तार केला सकाळी पासून संध्याकाळपर्यंत मतदानाच्या वेळेस सर्व माता बंधू भगिनींनी मतदान करा. हीच मी एक कळकळीची विनंती करतो सर्व मतदार राजांना. त्याचप्रमाणे बंडू काकांना मतदान का करावं, जर सर्व समस्या एक आमदार सोडू शकतो, गावलेवरच्या समस्या सरपंच ग्रामपंचायत सोडू शकते, पण तालुक्याच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार लागतो. आमदार जर त्या विधानसभेमध्ये प्रश्नच मांडणार नाही तर समस्या तुमची आमची सुटेल का? जर आमदार समस्या त्या विधानसभेमध्ये मांडणार नाही तर ती समस्या सुटणार नाही, तिथे निधी येणार नाही. आणि आलेला निधी जर ठेकेदारांपर्यंत पोहोचत असेल तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य 380,199 मतदारांचा विकास होईल का? नाही होणार. तो विकास करण्याची धमक, ती विकास करण्याची कुमक फक्त बंडू काकांमध्ये का आहे? कारण की बंडू काकांनी जे प्रशासनाचं काम आहे 13,000 वोटर्स जे अवैध होते ते शोधून काढलं, असा अभ्यासू व्यक्तिमत्व आहे म्हणून मी एक प्राध्यापक असून सुद्धा बंडू काकांना सपोर्ट करतो. मी पक्षाचा विचार केला नाही, कारण की बंडू काका जरी अपक्ष असले तर बंडू काकांचा पक्ष तुमच्या आमच्यासाठी सर्वसामान्य जनता आहे, मान्य आहे का जनतेला? त्याच्यामुळे बंडू काकाला मतदान करणं हे आपली प्रायोरिटी आहे आणि बंडू काकाला जास्तीत जास्त मतांनी लीड तर मिळणारच आहे. तर नेक्स्ट एमएलए ऑफ मालेगाव बाह्य, मालेगाव आउटर बंडू काका बच्चा आणि दिस इज द फॉर्मॅलिटी ऑफ 33 नोव्हेंबर इलेक्टेड बाय बंडू काका, ओनली बंडू काका. कारण की बंडू काका असंच एकमेव व्यक्तिमत्व आहे की तेच या तालुक्याला खरा खुरा आणि वास्तविक विकास करून देतील. म्हणून सर्व मतदार बंधू भगिनींना माझी कळकळीची विनंती आहे, 100% मतदान करा आणि 11 नंबरच्या क्रमांकावर रिक्षा या बटणाला बटन दाबून आपलं बहुमूल्य मत खरोखर वास्तविक विकास करणाऱ्या व्यक्तीला द्यावी अशी मी सर्वांना या सभेप्रसंगी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आयराव साहेब. कैलास आहेरे आणि भगवान आहेरे साहेब यांनी व्यासपीठावर यायचं आहे. मी विजयनारायणांना विनंती करतो की